ओम नमो ओंकारेश्वराय नमः, ओम नमः शिवाय। मंडली ओम नमः शिवाय। मंडली आज विजयादशमी म्हणजे दसरा। तर आपल्याकडे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतं, जेणेकरून आपल्याला कुणालाही विचारण्याची गरज नाही। आपलं कुठलं शुभ काम, काही महत्त्वाचे कामं करायचे असतील, काही वस्तू खरेदी करायची असेल, काय जे असेल ते आपले महत्त्वाचे, आज कुणाला विचारायची आवश्यकता नाही की बाबा आता मुहूर्त आहे का नाही, काही बोलायचं नाही। डायरेक्ट आपण काय जे करायचे चांगले कामं ते करू शकतात। अशा ह्या विजयादशमी दसऱ्यानिमित्त आपल्याला आणि आपल्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। मी नुसत्या शुभेच्छा देणार नाही, तुम्हाला कामं लावणार, कामं लावणार तुम्हाला, कारण हे एक मुहूर्त आहे, शुभ मुहूर्त आहे। आणि या शुभ मुहूर्तावर संकल्प करायचे असतात। जीवनामध्ये काही जरी मिळवायचं असेल आपल्याला, तर काहीतरी ध्येय ठेवलं पाहिजे, संकल्प केला पाहिजे, मी हे करणार। असं मोकारवणी निस्तच जगणं याला अर्थ नसतो। आपण जीवनात काही मिळवू शकत नाही। कुठलीही गोष्ट करायची असेल तर अगोदर मनामध्ये फिट ठरवावं लागतं की मी हे करणार आहे, आणि ते करणार असं मनामध्ये ठरवल्यानंतर त्या त्या पद्धतीनं आपल्याला तसं वातावरण निर्माण होतं। तुम्ही मनात काही ठेवलंच नाही तर कसं तयार होईल आणि तुम्हाला कसं ते मिळेल? तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे सर्व गोष्टी मिळाव्यात, आरोग्य अगोदर प्रथम आरोग्यच असतं। तुम्ही जर चांगले शरीराने चांगले असाल, आरोग्य संपन्न असाल, तर जीवनामध्ये इतर गोष्टी मिळू शकाल। मग तुमच्याकडे सोनं, नाणं, बंगला, गाडी वगैरे वगैरे आहे, परंतु तुमचं आरोग्य खराब आहे, तर काय उपयोग आहे त्याचा? प्रथम आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी करणं गरजेचं असतंय। निवळ काही खाणं, कसं बी वागणं हे जमत नाही। म्हणजे कसं वागणं म्हणजे काय, की आपल्या शरीराकडे लक्ष द्यावं। तर आम्ही आज तुम्हाला आज विजयादशमी निमित्त आपल्याला काही संकल्प करायचे आहेत। एक तर शिवजपाचा संकल्प तर बऱ्याच जणांना मी सांगितलं आता करायला, ते आजपासून सुरू करणार आहेत, करणार आहेत। त्यांना जवळजवळ मी जी का शिवनाम ईश्वर नावाची एक बँक आहे आपली, ते कर्ज आपण उपलब्ध केलेले आहेत, त्यांना दिलेत कालपर्यंत। आज जरी कुणाला पाहिजे असतील तरी माझ्याकडे व्हॉट्सअपला नाव पाठवा, शिवजप करायचा, आम्हाला संकल्प करायचा आहे म्हणून, तरी आज मिळून जातील। आजच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला सुरुवात करायची, आरंभ करायचा आहे। आता हा झाला आपल्या शिवनाम जपाबद्दल, परंतु आता त्याच्याबरोबर दुसरं पण सांगावं लागेल आपल्याला काहीतरी, म्हणजे आपल्याला महत्त्वाचं सांगायचं आहे आपल्याला, की आज तुम्ही एक वही घ्या अथवा कागद घ्या आणि आजपासून ठरवा आपल्या प्रथम आपल्या आरोग्याचं, आरोग्याची काळजी मी घेणार, महत्त्वाचं लिहून काढायचं। मग ते नेहमीत आता आरोग्याची काळजी घेणार म्हटलं की काय करावं लागेल आपल्याला, की आपण काय खातो, कसं खातो, याच्यावर नियंत्रण ठेवावं लागेल। तुमचं वय जर झालेलं असेल जास्त, तर तुम्ही असे तेलगट असे जास्त मलईयुक्त पदार्थ खाऊ नये। जे का शुगर आहे अशा लोकांनी गोड वगैरे असं खायलाच ना पाहिजे, त्यांनी व्यायाम केला पाहिजे। व्यायाम नाही जमला तरी कमीत कमी 200 पावलं तरी तिथल्या घरातली घरात चालावं, त्याच्यापेक्षा तर मित्र म्हणतो 1000 पुढे चालावं एका वेळी पावलं नियमितपणे। तुम्ही जर चाललात, मी तुम्हाला सांगू का एक माझा अनुभव, की शुगरवाल्या माणसाने त्या व्यक्तीनं चालणं नेहमी शुगर कमी होती, बघा चालणं असले तर व्यायामाचं नंतरचं झालं, पण तुम्हाला सोपं चालणं, उगत चालायचं म्हणून चालायचं हे व्यवस्थित एका लईमध्ये चालायचं, झप 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 असं चालायचं।
चालला तर तुमची शुगर जी आहे ती बऱ्यापैकी लेवलवर येते, लक्षात ठेवा. तुम्ही काही खाल्लं समजा थोडं तरी तुम्ही चाला, नियमितपणे चाला, सकाळ संध्याकाळ चाला, असा एक संकल्प करा. त्या लिहा कागदावर की मी असा संकल्प करतो, पण मी नियमितपणे सकाळी आणि सायंकाळी समजा मी 2000 पावले चालेल, चालणार आहे, आजपासून सुरुवात करतोय. एक प्रथम शुगरवाल्यासाठी सांगा, इतरांसाठी सुद्धा चालणं चांगलं आहे ते. आरोग्याच्या दृष्टीने आपले जे कुणाला धाप लागत असतील असं त्याने चालावं. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची, एक लक्षात लिहून ठेवा ते कोणती, ज्या वेळेस आपण सकाळी उठतो प्रथम उठल्यानंतर बाथरूमहून येणे आणि असं उतानं झोपणे लक्षात घ्या. आणि आपले ही तीन बोटं घेऊन आपली जी बिंबी आहे, बिंबी नाभी, त्या त्याच्यापासून दाबानं असं फिरवणे सोभोवताली, थोड्या वेळ 2 मिनटं तरी फिरवणे असं दाब देऊन. तसं फिरवाट्यात थोडंसं तेल लावा त्याला, म्हणजे जरा प्लेन होतं ते, म्हणजे दुखणार नाही. हे नियमितपणे करा, कारण लक्षात ठेवायचं ही जी नाभी आहे ना, ही आपलं पूर्ण जीवन जी चलतं, आपलं शरीर चलतं, त्याचं केंद्रबिंदू आहे. तिथून सगळे पॉईंट चालतात, म्हणजे एक तिथून एक वायरिंग समजायचं आपल्या भाषेत. तर ती नाभी, तिथं नाभी चक्र म्हणून म्हणतो आपण त्याला, तर ते व्यवस्थित असलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्याला अशक्तपणा, खाल्लेलं पचत नाही, अशा बऱ्याचशा तक्रारी असतात ना, पोटदुखी काय काय, ते फक्त तिथं त्या नाभीपासून होतं. तेवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही दवाखान्यामध्ये कितीही खर्च केला ना त्याचा मेळ लागत नाही. त्याच्यासाठी दररोज सकाळी न विसरता आपल्या नाभीभोवताली असं गोलाकार फिरवा. थोडं दपत कुठं दुखतंय का ते पहा, थोडंसं फिरवत जा, म्हणजे नाभी चक्र बरोबर बसतं. आणि नाभी चक्र जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला अशक्तपणा, काही त्रास होत नाही, पचनक्रिया व्यवस्थित राहते आपली. आणि पचनक्रिया व्यवस्थित राहिल्यानंतर रक्त वगैरे जे आपल्याला गोष्टी ऊर्जा बनते ना, ती व्यवस्थित बनत असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये पूर्ण ऊर्जा तयार होते. मग आणि मग आपल्याला कुठलाही अशक्तपणा काही जाणवत नाही. आपल्या रोगप्रतिकार जी शक्ती कमी होते कधीकधी आपली, ते पूर्ण व्यवस्थित होते. फक्त काही नाही, याला औषधाची गरज पडत नाही, काही नाही. बघा, ते नियमितपणे करायचं, कारण ते काय होतं, आपण दिवसभरात कुठं काही उचललं, कुठं पडलं, उलटं सुलटं झालं ना, तर ती नाभीचक्र सरकतं. त्या सरकल्यामुळं खूप प्रॉब्लेम होतात, खूप म्हणजे खूप. दिसतंय छोटंसं पण काम लय मोठं करतं आहे. त्याच्यासाठी नाभीचक्र व्यवस्थित आपलं दररोजची दररोज तपासणे ही एक संकल्प करा तुम्ही आरोग्याच्या बाबत. आणि आपल्या खाण्यापिण्यात आपण काय चुकीचं खातोय का, आपलं वय किती झालेलं आहे, आपल्या वयाच्या मानानं आपल्याला खाणं आपलं काही चुकीचं तर होत नाही ना, ते एक लिहा. आपण वजनावर आपल्या वजन आपण खाणं चुकीचं खात नाही ना, एक लिहून ठेवा तुम्ही की आपण चुकीचं खायचं नाही, खाणार नाहीत. आणि प्रमाणातच खाणार आहेत, उगं काहीतरी खायचं, मग गच 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 त्या गिरणीत दळण टाकलं आणि भट भड भट टाकायचं नाही, लागन तसंच खायचं. आणि ते झालं. आणि आपण समजा झोप, बऱ्याच मंडळी, सगळ्यांसाठी बोलतो मी, बऱ्याच मंडळी विनाकारण जागतात. आता आम्ही जागतोत, पण आमच्या मागं तसे तुम्हालाही करण्यासाठी काम आहेत, पण आम्ही त्याची ती पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या वेळेस होतं तसं जागतोत, पण आम्ही पुन्हा ती झोप आपल्याला नियमितपणे सर्वसाधारणपणे 7-8 तास झोप असणं गरजेचं असतं, लक्षात ठेवायचं. झोप अपुरी घेऊ नका. झोप अपुरी घेतल्यानंतर फार चिडचिड होते, डोकं असं दुखतं, चिडचिड चिडखोरपणा, ज्यांना हा सतत डोक्यात त्रास होतो ना चिडखोरपणाचा, त्यांनी अवश्य झोप घ्यायची, व्यवस्थित झोप घ्यायची.
कुणाला झोप येत नसेल तर सायंक आपण रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लासभर दुधामध्ये दोन विलायची आणि एक चमचाभर साखर टाकून प्या. ज्यांना शुगर नाही त्यांनी हां, नाहीतर तुम्ही शुगरवाल्यांनी करू नका असा कुठं ना नसलेला अजून लावताना माझ्या मागं भुंग काय सांगितलं म्हणतात महाराजांना. हां, जे शुगर नाही त्यांच्यासाठी बोलतो मीही, आणि ज्यांना शुगर आहे त्यांनी साखर वगैरे टाकू नका. एक, आणि तुम्हाला झोपही नाही गेली थोडीसं तर आपलं नामस्मरण चालू करायचं. अंथरुणावर पडल्या पडल्याही असं पडलं तुम्ही आणि आपल्या डोळे झाकले पण आपल्या इथे घ्यायचं की असं दिसतं की आपला शंभू दिसतो, ओंकारेश्वर दिसतो. ज्यांना श्रद्धा आहे ना ज्यांची त्यांना ते दिसतं ते, आणि ते दिसल्यानंतर तुमचा जप नामस्मरण चालू करायचं. ओम नमो ओंकारेश्वराय नमः, अथवा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. कुणाला जमत अजून असेल तर ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय ओंकारेश्वर देवताय नमः, ओम नमो ओंकारेश्वरान. ही जप कुठलाही करा तुम्ही, जप करत राहायचं, सत जप करत राहायचं, जप करत राहायचं, झोपीने जप करत राहा. तुम्हाला केव्हा झोप लागेल कळणार नाही आणि तुमची झोप व्यवस्थित पूर्ण होईल. हे जपाचं एक तंत्र वापरा जरा. अशा गोष्टी तुम्ही झोप चांगली घेतली तर तुमच्या मेंदूवर परिणाम होत नाही, मेंदू असा चलचलचल करीत नाही, शांत होतान ताणतणाव टेन्शन हे दूर होतं. आणि अजून दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस आपल्याला कुठल्या गोष्टीचा कुठलं काही अडच कुठं कोणी बोललं इकडं तिकडं काही असतं का नाही, त्यावेळेस आपला ताण येतो, त्यावेळेससुद्धा आपण काही प्रतिउत्तर त्याला द्यायचं नाही. आपण आपला जप करायचा, शांत बसायचं, शांत बसायचं, जप करायचा. जप केल्यानंतर तुम्ही सतत जप केला तर ज्या व्यक्तीनं तुम्हाला त्रास दिला आहे, जी व्यक्ती तुम्हाला जाणून बुजून त्रास देते, अशा व्यक्तींना बरोबर ईश्वरी शक्ती चमत्कार दाखविते. आणि तुम्ही जर सतत जप करत राहिलात तर ती व्यक्ती परत तुमच्या वाट्याला येणार नाही, ॲटोमॅटिक ती तुमच्या ह्याच्यातून बाजूला होईल. ती जप करा तुम्ही. मग जप करण्यासाठीच आज मी तुम्हाला सगळ्यांना संकल्प देतो का नाही, त्यासाठी देतो तुम्हाला. जपाचं नामस्मरणाचं खूप महत्त्व आहे ओ, सोप्या गोष्टीकडे जाओ. हे तोडगे बिगे बाकीचे मोठे मोठे आहेत ना करे का, तसल्या नादी लागायचं नाही. सगळ्या सोपा आणि सहज करण्यासारखं म्हणजे नामस्मरण. सोपं आहे ते, काही करायची गरज पडत नाही. पण आवडीनं मनातून श्रद्धेनं अशा गोष्टी कराव लागतात. तर हे असे संकल्प बरेचसे आहेत आपल्याला. अगर कुठलं तुमचं ध्येय असेल, काय करायचं असेल, ते आज ठरवा. मी असं करणार आहे. असे खूप आहेत. आता मला तुमच्या ह्याच्यातले काय माहीत, तुम्हाला तुमच्या डोक्यात काय काय आहे ते मी कसं कळणार. ते तुम्ही तुमचं शोध घ्या आणि आपल्याला आजपासून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत असं लिहून काढा. लिहून काढल्याशिवाय कळत नाही, असं मनात ठेवून नाही मिळणार. लिहून काढा नियमितपणे, त्याचं दररोज उजळणी करत जा. आपल्याला काय ठरवायचं, कर्ज केलं का नाही, आज व्यायाम करायचा होता, अगर आज आपल्याला चालायचं होतं केलं का नाही, त्याला टिक मारायचं, दररोजची दररोज त्याला नोंद करत राहा. तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळा प्रथम, त्यानंतर आता संकल्प ज्याने ज्याने जपाचे केले त्यांनी संकल्प केलेले आहेत ना, त्यांनी आज सुरुवात करायची. बऱ्याचशा गोष्टीला तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टीची एक यादी करून त्याप्रमाणे चालू करा. खूप आहेत तुमची, तुम्हाला माहीत आहेत ते काय करायचे ते. मी एक तुम्हाला सक्त आठवण करून दिली. तर आता मी जास्त वेळ घेत नाही तुमचा. जाता जाता एकदा तुम्हाला सांगतो की ज्यांना का शिवनाम जपाचा, शिवमंत्राचा जर संकल्प करायचा असेल आजपासून, आजपासून ते महाशिवरात्रीपर्यंत लिहिण्याचा कारण काय आहे, लिहिल्यामुळं आपलं मन एकाग्रता होतं आणि लिहिल्याचा खूप चांगला परिणाम होतो. आणि ते जप वह्या आहेत ते आपल्याकडे जी का ओंकारेश्वराचं मंदिर आपल्याकडे समजा काम चालू आहे तिथं, त्या काम
शिवरात्रीपर्यंत गाभाऱ्याचं काम होईल ते, बाकीचे खूप दिवस चालणार आहे. पण गाभाऱ्या जर पूर्ण झाला व्यवस्थित, तर आपल्या शिवलिंगाची स्थापना करायची, प्राणप्रतिष्ठा करायची, आणि त्या प्राणप्रतिष्ठेसाठी आपल्याला तुमच्याकडून जप हवा आहे. लिहिलेला यासाठी गरज आहे आपल्याला. तुमचा जप पूर्ण झाल्यानंतर आमच्याकडे पाठवा, पत्ता मी देतोच नंतर. तर आता एवढंच, जाता जाता बोललो मी काय ते, आणि जाता जाता अजून एकदा परत तुम्हाला दसऱ्यानिमित्त, विजयादशमीनिमित्त तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, परिवाराला खूप खूप शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो द्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सुखी रहा आणि समाधानी रहा.